सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील शनिवारी अहमदनगर शहरात येत असून त्यांच्या सभेची जय्यत तयारी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे। या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी मनोज जरांगे शनिवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यांची MIDC मध्ये येथे सभा होणार आहे। अध्यापनात नवीन तंत्रज्ञान बदल आणि स्वयं अध्ययनाची प्रेरणा व गती वाढवणे, विद्यार्थ्यांना अशा शिक्षण पद्धतीतील विविध बदलांबाबत राज्यातील सुमारे 2.5 लाख शिक्षकांना अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापनाचे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहे। इयत्ता 1 ते 5वीच्या शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। 2 तरुणांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉक्टर गुलाबराव बाजीराव वरकडे यांच्या आरोपी गौरव विश्वनाथ नेटारे याने चाकूने हल्ला केल्याची घटना तालुक्यातील दहेगाव बोलका येथे घडली असून आरोपी विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाळू तस्करांनी मुळा नदी पात्रातून वाळू तस्करी करण्यासाठी मोटरसायकल नवीन फंडा शोधून काढत महसूल विभागाला चकवा देण्याचे काम सुरू केले आहे। याबाबत पोलीस प्रशासन व महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहेत। या वाळू तस्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे। बाजार समितीच्या वार्षिक सभेत शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नावर भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पठारे यांना सत्तेत असूनही जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असे प्रत्यक्षपणे सुचवतात। त्याला पठारे यांनीही माझ्या राजीनाम्यामुळे जर जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत असेल तर राजीनामा देण्याची आपली कधीही तयारी असेल असे प्रति आव्हान दिल्यामुळे या सभेत श्रीरामपूरकरांचा जिव्हाळ्याचा श्रीरामपूर जिल्हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। जिल्हा उपनिबंधकांनी पणन विभागाला पाठवलेल्या सुधारित प्रस्तावानुसार 55,000 शेतकऱ्यांसाठी 116,82,00,000 अनुदान मागणी नोंदविली। अनुदान ऑनलाईन खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तक्रारीसाठी तालुका पातळीवर बाजार समित्यांकडे शेतकऱ्यांना संपर्क साधता येणार असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली आहे। जलजीवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळावे या हेतूने आपण सातत्याने पाठपुरावा करून ही योजना मतदारसंघातील प्रत्येक गावासाठी प्रभावीपणे राबवली आहे। सर्वसामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी ही योजना असून या योजनेचे कुठलेही निकृष्ट काम झाले तर खपवून घेणार नाही। तसेच जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाण्याच्या टाक्या पूर्ण करायच्या नसतील तर जलजीवन योजनेचे काम करू नका असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे। दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह 2 अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। रोहित चव्हाणाचे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे। सराईत गुन्हेगार चव्हाण हा अल्पवयीन मुलांसोबत घेऊन दिवसा घरफोडी करत असल्याचे समोर आले आहे। भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सतत घटनाविरोधी कृत्य करत आहेत। भारतीय संविधानाने लोकशाही मूल्य दिलेली असताना मानवी मूल्य तुडवण्याचे व स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे। मणिपूर येथे मोठे उदाहरण आहे, यावर बोलू दिलं जात नाही। एक प्रकारे देश धोक्यात आला आहे। भारतीय घटना शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत लढा चालू ठेवेल। संपूर्ण भारतीयांनी काँग्रेस विचारधारणा जोपासावी असे आवाहन वासनिक यांनी केले आहे। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या वाटचालीत ट्रक वाहतूक संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान असून संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार राठी यांनी पारदर्शक उत्तम कारभार करून संस्थेचे नावलौकिक वाढवले असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे। प्रवरानगर येथील माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेचे 46वे वार्षिक सर्वसाधारण सभा ट्रक संस्थेच्या सहभागृहात पार पडली। याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मंत्री विखे पाटील बोलत होते। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।
शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।